आज आपण आपली सूर्यमाला व त्यातील संपूर्ण ग्रहांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सूर्यमालेत सूर्य ग्रह, लघुग्रह, धूमकेतू, उल्का यांचा समावेश होतो. सूर्यमालेतील बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह पृथ्वीवरून सहजासहजी पाहता येतात. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य हा पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 डिग्री सेल्सिअस इतके आहे. सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वीसारखे 13 लक्ष ग्रह सहज सामावू शकतात. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्या भोवती फिरतात. बुध म्हणजेच मर्क्युरी. सूर्यमालेतील बुध हा सूर्यानंतरचा पहिला ग्रह. हा आकाराने आपल्या पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा आहे. याचा व्यास 4878 किमी आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असल्यामुळे यास आंतरग्रह देखील म्हणतात. म्हणजेच तो सकाळी आणि संध्याकाळी दिसतो, याचा अर्थ तो नेहमीच दिसतो असे नाही. वर्षभरात फक्त काही काळच तो दिसतो, तो देखील सूर्यापासून दूर असताना अन्य वेळी सूर्यप्रकाशात लुप्त झाल्यामुळे त्याचे दर्शन होत नाही. या ग्रहावर वातावरण नसल्याने उल्का वर्षावाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसतो. बुध ग्रह साधारणतः 59 दिवसांमध्ये स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो, तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्यास 88 दिवस लागतात. हा सर्वात वेगवान ग्रह आहे. शुक्र म्हणजेच वेनस. शुक्र हा सूर्यमालेत दुसऱ्या क्रमांकावर असून सूर्यमालेत सर्वात तेजस्वी ग्रह आहे. सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेत व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेत पहावयास मिळतो. शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. ह्याचा आकार जवळपास आपल्या पृथ्वी एवढा आहे. याचा व्यास 12104 किमी आहे. या ग्रहास देखील आंतरग्रह म्हणतात, कारण हा ग्रह देखील सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये आहे. याचमुळे हा ग्रह देखील आपणास फक्त सकाळी किंवा संध्याकाळी दिसतो. शुक्राच्या स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि सूर्याभोवती फिरण्याचा काळ यामध्ये मोठे वैशिष्ट्य जाणवते. शुक्राला स्वतःभोवती फिरण्यास 243 दिवस लागतात, तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 225 दिवस लागतात. म्हणजे शुक्रावरील 1 दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. पृथ्वी म्हणजेच अर्थ. पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वीचा व्यास 12756 किमी आहे. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरणे पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जवळपास 24 तास लागतात, तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 365 दिवस व 6 तास लागतात. यालाच आपण 1 वर्ष म्हणतो. पृथ्वीच्या आज तिच्या कक्षाकडे 23.5 अंशांनी झुकलेला आहे आणि याच अवस्थेत ती स्वतःभोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतुक्रम सुरू असतात. सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास साधारणतः 8 मिनिटे लागतात, कारण एका सेकंदामध्ये प्रकाश जवळपास 3 लक्ष किमी अंतर पार करतो. पृथ्वी वर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. त्यामध्ये थोडा जरी फरक असता, म्हणजे पृथ्वी सूर्याच्या थोड्याशा अंतराने जवळ अथवा दूर असती, तरी जीवसृष्टी निर्माण झाली नसती. पृथ्वीला एक उपग्रह आहे, त्यालाच आपण चंद्र असे म्हणतो. चंद्र म्हणजेच मून. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीपासून साधारण 3 लाख किमी अंतरावर आहे. खरे तर चंद्राचाच अर्थ उपग्रह असा होतो. पृथ्वीप्रमाणे सूर्यमालेतील सुरुवातीचा बुध आणि शुक्र सोडला तर इतर सर्व ग्रहांना आपापले चंद्र आहेत. इतर ग्रहांना देखील चंद्र असल्याचे प्रथम गॅलिलिओला कळले, तेव्हा त्याला त्याच्या दुर्बिणीमधून गुरुचे 4 चंद्र दिसले
नंतरच्या काळामध्ये दुर्बिणीमध्ये झालेल्या अद्ययावत बदलामुळे मंगळ ग्रहापासून प्लूटो ग्रहापर्यंत सर्व ग्रहांना चंद्र असल्याचे आढळून आले आहे. मंगळ म्हणजेच मार्स. मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात. याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या निम्म्याहून थोडा जास्त म्हणजेच 6795 किमी आहे. या ग्रहात स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास 36 मिनिटे लागतात, तर सूर्याभोवती फिरण्यास 687 दिवस लागतात. मंगळाला फोबॉस आणि डीमॉस हे दोन चंद्र म्हणजेच उपग्रह आहेत. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स आहे. गुरु म्हणजेच जुपिटर. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. नावाप्रमाणेच सर्व ग्रहांचा गुरु आहे, कारण त्याचा आकारच त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा आहे. त्याचा व्यास साधारणतः 1,42,985 किमी आहे. स्वतःभोवती फेरी मारण्यास त्यास 9 तास 50 मिनिटे लागतात. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास त्यास 12 वर्षे लागतात. गुरुमध्ये सुमारे 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे. बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे ग्रह घनरूप पदार्थांनी बनलेले आहेत. या उलट गुरुचा अंतर्भाग हा द्रवरूप लोखंडाचा आहे व या द्रवरूप चेंडूच्या बाहेरच्या भागात वायूचे दाट ढग आहेत. ह्या ढगामुळेच गुरुवर आडवे पट्टे दिसतात. गुरुग्रह आकाराने प्रचंड असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. गुरुग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्यास वादळी ग्रह असेही म्हणतात. दुर्बिणीने पाहिल्यास त्याचे 4 चंद्र फार सुंदर दिसतात. सर्वप्रथम गॅलिलिओने या चंद्रांना पाहिल्याने यास गॅलिलिओचे चंद्र देखील म्हणतात. त्यांची नावे अशी आहेत, इओ, युरिया, गॅनिमेड व कॅलिस्टो. आतापर्यंत गुरुग्रहाचे 40 चंद्र शोधण्यात आलेले आहेत. शनी म्हणजे सॅटर्न. शनी हा सूर्यमालेतील 6वा ग्रह आहे व गुरुग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह आहे. शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे, कारण त्याच्या भोवती कडी आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. समजा एका मोठ्या समुद्रामध्ये शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकेल. याचा व्यास साधारणतः 1,20,537 किमी इतका आहे, परंतु प्रचंड आकारमानापेक्षा तो त्याच्या भोवती असलेल्या कड्यामुळे जास्त प्रसिद्ध आहे. गुरुग्रहाप्रमाणेच हा ग्रह देखील वायुमय बनलेला आहे. स्वतःभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास या ग्रहास साधारणतः 10 तास लागतात व सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास 29 वर्षे लागतात. शनीला 29 चंद्र म्हणजेच उपग्रह आहेत. त्यामधील टायटन आकाराने बुध ग्रहा एवढा आहे. युरेनस. युरेनस हा सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. युरेनस ग्रह आता आज खूप कललेला असल्याने तो घरंगळत असल्यासारखा दिसतो. या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी विल्यम हर्शल याने लावला. वास्तविक 100 वर्ष त्याआधी हा ग्रह काही शास्त्रज्ञांनी पाहिला होता, परंतु त्याची नोंद एक तारा अशी केली गेली होती. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास या ग्रहास 16 तास लागतात, तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास 84 वर्षे लागतात. युरेनसची सूर्य प्रदक्षिणा पश्चिमेकडून पूर्वेकडे असली तरी त्याचे स्वतःभोवती फिरणे मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. याचा व्यास साधारणतः 51,119 किलोमीटर आहे. या ग्रहास 15 चंद्र म्हणजेच उपग्रह आहेत. नेपच्यून. नेपच्यून हा सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. या ग्रहाचा शोध 4 ऑगस्ट 1964 रोजी लागला. हा ग्रह देखील दुर्बिणीनेच पाहता येतो. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास या साधारणतः 19 दिवस लागतात, तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास या जवळपास 165 वर्षे लागतात. याचा व्यास साधारणतः 49,528 किमी आहे. नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो,
या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात. नेपच्यून ग्रहास एकूण 11 चंद्र म्हणजेच उपग्रह आहेत. अशा प्रकारे आपण सूर्यमालेतील बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून अशा 8 ग्रहांची सविस्तर माहिती आपण इथे बघितलेली आहे. आणि या माहितीवर आधारित यापुढे आपल्याला 5 प्रश्न विचारले गेलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे आपण कॉमेंट करून सांगावे. यातील पहिला प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? प्रश्न क्रमांक दुसरा, युरेनस या ग्रहाचा शोध कोणी लावला? प्रश्न क्रमांक तिसरा, सूर्यमालेतील सर्वात वादळी ग्रह म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न क्रमांक चौथा, सजीव सृष्टी असलेला ग्रह कोणता? आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 5, लाल ग्रह कोणाला म्हणतात? या संपूर्ण 5 प्रश्नांची उत्तरे आपण कॉमेंट करून नक्की सांगावे.